नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. ज्ञानराज न्यूजच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संपादकपदी दिलीप वाघमारे यांची निवड. सातारा जिल्ह्यामध्ये जल्लोष, अभिनंदनाचा वर्षाव. याबाबत सविस्तर वृत्त. ज्ञानराज इलेक्ट्रॉनिक मीडिया पश्चिम महाराष्ट्र विभाग संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे यांची मुख्य संपादक विजयकुमार गुरव यांनी 29 मार्च रोजी बैठकीमध्ये जाहीर केली. त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे तालुका अध्यक्ष पवन धायगुडे पाटील यांनी वाघमारे यांचा शाल, श्रीफळ, फेटा, रोख रक्कम देऊन नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नेते किसन बोडरे, अरुण कोडेकर, पैलवान उमेश जाधव, रोहन वाघमारे, गणेश भोसले, जितेंद्र गायकवाड, अमोल भोसले आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, JKN न्यूज. अंधाळा तालुक्यातील खेडगावचे सुपुत्र व आदर्श पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ पत्रकार दिलीप साहेबराव वाघमारे साहेब यांची ज्ञानराज न्यूज चॅनल सांगली या इलेक्ट्रॉनिक मीडिया पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी 29 मार्च रोजी निवड झालेली आहे. तर त्यांचं नागरी सत्कार आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंडाळा तालुक्याच्या वतीने केलेला आहे. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खंडाळा तालुका उपाध्यक्ष माननीय किसनभाव बोडरे साहेब, खंडाळा तालुका सचिव माननीय अरुणनाना कोळेकर साहेब, माननीय पैलवान उमेश जाधव व कार्यकर्ते मिळून आम्ही आज वाघमारे साहेबांचा सत्कार केलेला आहे. वाघमारे साहेबांच्याबद्दल सांगायला एवढं कमीच आहे. वाघमारे साहेबांनी गेली मागील 20 वर्ष झालं पत्रकार सेवा केलेली आहे. अत्याचार आणण्याचा विषय असो, कुठलाही विषय असो, त्यांचा एक चॅनलद्वारे त्यांनी परखडपणे मत आपलं मांडलेलं आहे आणि जनसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे. यांचे न्यूज चॅनलचे चॅनलद्वारे त्यांनी आत्तापर्यंत अनेक गोष्टींना वाचा फोडलेला आहे. त्यांची दखल चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. तरी मी एवढं सांगू इच्छितो की एक तरुणांना लाजवेल असं वाघमारे साहेबांचं काम आहे. एक तरुणांनी पण वाघमारे साहेबांचा आदर्श घ्यावा की जेणेकरून ह्या वयात सुद्धा तरुणांना लाजवेल असं काम करतात ते. आणि आत्ता सध्या त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी पडलेली आहे. पश्चिम महाराष्ट्राचं विभागप्रमुखपदी त्यांची निवड झालेली आहे. जबाबदाऱ्या भरपूर आहेत. तरी इथून पुढील काळामध्ये त्यांना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंडाळा तालुक्याच्या वतीने शुभेच्छा असतील आणि त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडो, आबालवृद्धांची सेवा घडो व आपल्या चॅनलद्वारे समाजातील अत्याचार आणण्याचा विषय असो याच्याबद्दल इथून पुढं आपल्या न्यूज चॅनलद्वारे रोखठोक परखड मत व्यक्त करावं एवढं बोलतो. आम्ही आज खंडाळा तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केलेला आहे. त्या प्रसंगी एक आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना काही रक्कम पण देण्यात आलेली आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार.